पहला शटल होता था बिपिन, पहला चंडू सामना का सागर अतिशय सुंदर चंडू कुठल्या प्रकारे समजत नाही सागरला निर्धाव चंडू वीरेंद्र सेवकच्या स्टाइल मध्ये खेळतोय सागर उर्फ सोन्या चांगली गोलंदाजी करतोय बिपिन भूपेंद्रचा दुसरा चंडू सामना करील सागर पाहूया किती धाव जमवतोय अतिशय सुंदर चंडू कुठलाही मोठा फटका मारून देत नाही निर्धाव चंडू पुढचा चंडू सामना खालील सागर आणि सागरने टडल हा चंडू खनखनीत षटकार त्यांच्या बॅटवरून निघाला सेवकच्या स्टंपवर हा खनखनीत षटकार चालायची नाहीये ऑरेंज कॅप तसेच निलेश पाटील तुम्ही सुद्धा ऑरेंज कॅप काढायची आहे खरं तिसऱ्या चेंडूवर चांगला समाचार घेतो सागर बिपिन आता पुढचा चेंडू सामना दडाखाली फलंदाज सागर सेवाच्या चेंडू मारतो चेंडू अतिशय सुंदर चेंडू तसेच चांगला आता रनआउटची संधी आणि एक धाव पूर्ण करतोय सागर धाव संख्या होती ती बिनबाद सात सुनील स्ट्राइकला सुनील पोया पुढचा चेंडू चेंडू हवेत आहे नो लँड मेंदू पडतोय चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण इथं खराब क्षेत्र असं बघायला भेटतोय जयेश यांच्याकडून त्याचा नऊ बदला दोन धावात भर धाव संख्या झाली ती नऊ अतिशय हा सुद्धा जो सामना आहे तो अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल पुढचा चेंडू आणि मला वाटतंय हा चेंडू पुढे गेलेला आहे डिक्लेअर झोन पर्यंत पोहोचलेला नाही आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये व्हाईट आणि एक अतिरिक्त धाव अशा दोन धाव संख्येची वाढ झालेली आहे धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे ती 12 11 पहिले ती सुद्धा काढायची आहे मला वाटतं पहिलं षटक प्रगतीपथावर धावसंख्या झालेली ती 11 बिपिन यांचं पहिलं षटक आणि सामना करील तो सुनील कट केलेला चेंडू पाहूया काय होता एक धाव धावून पूर्ण करतायत मला वाटतंय सुनील याने अगोदरच चंग बांधलेला आहे का आपण चैत जो प्रत्येक चेंडू आहे त्याच्यावर एक तरी धाव घेऊन आपण संघाची धावसंख्या वाढवू या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे पहिलं षटक इथं संपलेलं आहे पहिल्या षटकांत ती धावसंख्या झालेली ती 12 तसं बघायला गेलं तर 12 ही धावसंख्या समाधानकारक मानावी लागेल कारण जर 12 धावसंख्या असली तर 5 ओव्हर मध्ये 60 धावा होऊ शकतात दोन्ही संघांना करूया मराठी परिस्थिती जो संघ जिंकेल तो इन मध्ये फोर मध्ये टॉप मध्ये क्वालिफाय चान्स असेल चंडू हवेत आहे चांगला समाचार घेतोय आणि तिथे झेल सुटतोय आणि दोन धावा पूर्ण करतोय सुनील दोन धावाली इकडे ना धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 14 चांगली गोलंदाजी करतो किरण पण क्षेत्रसन त्यांना साथ देत नाही किरणचा पुढचा चेंडू सामना करील सुनील अतिशय सुंदर चेंडू हवेत आहे एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी
आणि दोन धावा पूर्ण करतोय सुनील। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 16। चांगली गोलंदाजी करतो किरण, पण तेवढाच क्षेत्रक्षक त्यांना साथ देत नाही। धाव संख्या वाढवताना पाहतो आपण, धाव संख्या झालेली ती 16। किरण यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सुनील। त्यांनी टाकलेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आलेला नाही, कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाही। धाव संख्या स्थिरावली आहे ती 16। दुसरं षटक प्रगतीपथावर, किरण यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सुनील। स्टेट ड्राइव केलेला आहे, एक धाव धाव पूर्ण केलेला, दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत आणि मला वाटतंय दुसरी धाव सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे। आणि हा जो थ्रो झालेला आहे तो डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे। अंपायर 3 धावा, धावला तरी डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर नाही। धाव संख्या वाढ, धाव संख्या झालेली ती 19। दोन्ही संघांसाठी जर टॉप 4 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर ही मॅच महत्वाची असेल। पंचा धावा किती? एक मिनिट, पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली त्याच्यामुळे त्याच्यावर डिस्कशन चालू आहे। आपले नियम अंपायरला समजावून सांगा आणि त्याच्यावर निर्णय घ्या। सचिन धाव संख्या 3, धावेने धाव संख्या वाढलेली आहे, धाव संख्या झालेली ते 19। चांगली गोलंदाजी करतो किरण, पण तेवढा क्षेत्रक्षक त्यांना साथ देत नाही। किरणचा पुढचा चेंडू सामना करील दडकावर फलंदाज सुनील। राईट ओव्हर वरती वारा करतोय आणि चेंडू लेफ्ट साइड ला हुक करतोय, चेंडू सीमा पार। कम ऑन डीजे। झालेली होती 23, बिनबाद 23। किरण यांचा पुढचा चेंडू सामना करील तो सुनील। मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही आणि मला वाटतं विकेट दिलेली आहे, LPW दिलेला आहे। सुनील यांनी वाकून मारण्याचा प्रयत्न केला, मला वाटतंय त्यांचा म्हणणं असं आहे चेंडू हायटेड होता परंतु वाकून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे अंपायर यांनी त्यांना LBW दिलेला आहे। एक चांगली खेळी संपुष्टात। आणि सुनील याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो तुषार। दोन षटक संपलेले आहेत, दोन षटकांती धाव संख्या झालेली ती 1-23। पहिल्या षटकात 12 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकात 23 धावा, म्हणजे साधारण 11-12 ची सरासरीने धाव संख्या वाढवताय तो। तसेच बॅटिंग पावर प्ले घेतलेला आहे बिपिन, हे पुढचं षटक घेऊन आलेला आहे आणि सामना करेल तो सुनील। सेकंड पावर प्ले ऑन द वे समारलेला, मला वाटतंय ज्या वेळेला चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला
दुसरा खनखनीत षटकार कमांड सागर त्यांची शैली खेळाची शैली सेवक सारखीच आहे। आतापर्यंत त्यांनी हात त्यांच्या बॅटवरून निघाला हा दुसरा खनखनीत षटकार। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली होती 29। विपर्यंत पुढचा चेंडू अतिशय सुंदर दिशाहीन चेंडू, पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात। अवंत्यदल भर, धाव संख्या झाली होती 30। चांगली फलंदाजी करतो सागर। आजच्या दिवसाचे आपण जर सामन्यांचं जर निरीक्षण केलं तर खरोखरच प्रत्येक सामना हा अतिटतिरचा झालेला पाहायला मिळाला आपल्याला। बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सागर यांनी मला वाटतंय उजव्या एसटी बाहेरचा चेंडू आणि अंपायर यांनी परत अतिरिक्त एक धाव बहाल केलेली आहे, सांगितलेला आहे, इशारा केलेला आहे। धाव संख्या झालेली ती 31। बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करीतो सागर। कट लागून मला वाटतंय हा चेंडू डिक्लेअर झोन कडे प्रस्थान करतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे एक धाव डिक्लेअर दिलेली आहे। धाव संख्येत वाढ, धाव संख्या झालेली ती 32। या पुढील होणारा सामना GI 11 वर्सेस अनंत स्पोर्ट, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी। इव्हिनिंग संपल्यानंतर लगेच विपिनांचा पुढचा चेंडू सामना करेल सागर। बॅटची कडा घेऊन चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 33। लॉस ऑफ 1 विकेट। चांगला कमबॅक करतोय बिपिन पोया। बिपिन टू सागर राईट वर विकेट मारा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 34। तिसरा षटक मार्गस्थ, तसे साखरोली गावातील धडाकेबाज फलंदाज तुषार राउंड बॅट ओवर द विकेट मारा करतो बिपिन। तुला पुढचा चेंडू दिशाईल चेंडू, पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात। अवंते धावत भर, धाव संख्या पोचते 35 वर। लॉस ऑफ 1 विकेट। थोडीशी दिशा भटकते, पुढचा चेंडू बिपिन यांचा चेंडू त्यात चांगला चपळाईने खेळून काढू एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करतो किंवा दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। चांगली लर्निंग बघायला येते दोघांमध्ये, चांगलं ताळमेळ। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली होती 37। खरोखर उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला, तसंच त्यांनी त्याच चपळाईने लॉंग ऑफला चेंडू गेला आणि त्याच्या दोन धावा पळून काढल्या। बिपिनचा पुढचा चेंडू सामना करेल तुषार, अतिशय सुंदर आणि तिथे रनआउटची संधी पण चेंडू काय रनआउट झालेला नाही। एकच धाव समाधान, तिसरा षटक संपतंय। धाव संख्या झाली ती 38। कमॉन डीजे आणि जीवांस 11 या दोन संघामध्ये तीन षटकांती धावसंख्या झालेली होती 38। दोन्ही संघांसाठी टॉप 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी हा करो या मरोचा सामना आहे।
पुढच्या षटकात पंकज पहिला चेंडू तुषार चेंडू हवेत आहे आणि तिथे झेल सुटतोय त्याचा मोमोता दोन धाव पुलून करतोय पकडो कॅच जितो मॅच चांगला शिफ्ट गोलंदाजी करतोय तसेच पंकज पाटील साठी बक्षीस आलेलं आहे जर हॅट्रिक घेते तर गणेश सदानंद पाटील पिलंज यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे दुसरा चेंडू चेंडू पुन्हा येत आहे आणि झेल पकडलेला आहे तुषारांची खेळी संपुष्टात आलेली कमांड मला वाटतंय मागच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता परंतु यावेळेला त्याने ती चूक पुन्हा केलेली नाही मला वाटतंय 10-15 पावला धावून त्याने तो झेल यशस्वीपणे घेतलेला आहे आणि जी चूक झाली त्याची सुधारणा केलेली आहे पंकज पाटील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो सुनील धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेली ती 42 तिसरं षटक चौथं षटक प्रगतीपथावर रवींद्र परशुराम पाटील स्टेजवर येऊन रिव्यानंद व्हायचा आहे आणि सागरांच्या बॅटवर निघालेला हा तिसरा षटकार सेवकच्या स्टाईल मध्ये खेळणारा सागर ओपनिंग ला आलेला आतापर्यंत हा त्यांच्या बॅटवरून निघाला तिसरा खणखणीत षटकार रवींद्र पाटील आपण पॅवलियन मध्ये येऊन बसायचं आहे आणि सागरांच्या बॅटवर हा निघालेला फटका पाहूया छत्रसे जयेश आणि चांगला झेल पकडतो जयेश चांगली अशी फलंदाजी सागर यांची त्याची जागा भरून काढून जात होतोय जानेवानी सुपरस्टार उमेश पाटील पंकजचा पुढचा चेंडू सामना करेल धडकत फलंदाज उमेश पंच आम्हाला व्हाईटचा इशारा करतात अवंत धावत भर आणि डिक्लेअर एक अशा दोन धावत धाव संख्या होती ती पन्नास पंकजचा पुढचा चेंडू सामना उमेश पुन्हा दिशाहीन चेंडू पंच व्हाईटचा इशारा करतात आणि धाव संख्या झपाट्याने धाव संख्या झाली ती 51 पुढचा चेंडू सामना करील उमेश चेंडू हवेत आहे एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण चांगली रनिंग बघायला मिळाली ते आणि ओवरथ्रोची अशी चौथी धाव असे चार धाव पूर्ण करून 5 प्रयत्न करतात की काय आणि पाचवी धाव सुद्धा पूर्ण जिथे एक धाव हवी होते तिथे 5 धाव सहावी धाव आणि मला वाटते आज
रेकॉर्ड झाले होते 7 धावा, जिथे एक धाव हवी होती तिथे 7 धावा। प्रीमियर लीग झालेला हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे। 2 दिवसात आपण बघतोय की कुठल्याच संघाने 7 धाव पळून काढल्या नव्हत्या। खरोखरच अतिशय सुंदर रनिंग प्रतीक आणि उमेश, आणि धाव संख्या 7 ने वाढते 58 धावा। एका चेंडूत 7 धावा पळून काढल्या, जिथे एक धाव हवी होती तिथे 7 धावा पळून काढल्या। चांगली रनिंग बघायला मिळाली उमेश आणि कृतिक। मला वाटतं आजच्या दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर आहे। शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, यतीश यतीशचा पहिला चेंडू सामना करेल उमेश। पाव किती धाव धावते राईट ओव्हरचे विकेट मारतो, चेंडू जाते बॅटची कडा घेऊन विकेट केबलकडे, रनआउटची संधी आणि उमेश पाटील इथे रनआउट होतोय। चांगलं मोलाचं कामगिरी करून दिली ती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट करून आपल्या संघाला 58 धावापर्यंत पोहोचवलंय उमेशाने। यतीशांचा पुढचा चेंडू, सामना करेल कृतिक षटकारांचा बादशाह। यावेळेस मला वाटतं त्याची लय सापडलेली नाही। या षटकातील दुसरा चेंडू सामना रे कृतिक राईट आउट राऊंड विकेटने मारा करतोय, चेंडू जातो लेग साइडला, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्याचा प्रयत्न करतो की काय, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण रनआउटची चान्स, पण रनआउट संधी उपते होते आणि तोपर्यंत 2 धाव पळून काढतोय आणि धाव संख्या झपाट्याने, धाव संख्या झाली होती 60। चार बाद 60, जेव्हा 60 धावा फलकावा लागतात तेव्हा समोरच्या संघाला खतरे की घंटी बसती आहे। पुढचा चेंडू चांगला समाचार देतो चेंडू, वन बाउन्स आणि चौकार, खणखणीत चौकार, कृतिक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार आणि धाव संख्या झाली ती 64। 4-64 जो सागर याने जो प्लॅटफॉर्म तयार केला ओपनिंग लावून त्याचा मोबदला आज जीवांस इलेव्हन संघ 500 षटक मार्गस्थ। यतीशचा पुढचा चेंडू पूर्ण चेंडू जातो हवे क्षेत्रक्षण, किरण पाटील चांगला झेल पकडतोय आणि तिथे कृतिक यांची खेळी संपुष्टात येत आहेत, त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रवी। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, किती धावा जमवतात। भावेश चांगला कमबॅक करतोय, यतीश यतीशचा 5वा चेंडू सामना करेल भावेश, अतिशय सुंदर चेंडू, चेंडू जात आहे पॉइंटच्या दिशेने, एक धाव पळून काढतोय, दुसऱ्याचा प्रयत्न करतात की काय आणि रनआउटची संधी आहे आणि रनआउट। भावेश यांची खेळी संपुष्टात येते। शेवटचा चेंडू शिल्लक, धाव संख्या झाली ती 6-65। शेवटचा चेंडू त्याची जागा भरून काढण्यासाठी देतो सचिन। शेवटचा चेंडू या मॅच मधील पाहूया, सचिन किती धावा जमवतोय,
आजच्या दिवशी सर्वातील बेस्ट स्कोर चेंडू दिशाईन चेंडू पंचांकडून व्हाईट चा इशारा आवडत भर धाव संख्यावरती 66 आज 64 हयस होता ते पार करतात जीवन सिलेवन संघ अजून सुद्धा टॉप फोर मध्ये याला त्यांना चान्स आहे। शेवटचा चेंडू पाहूया यतीशनचा अतिशय सुंदर चेंडू चपलाने करतो रनआउटची संधी आणि धाव पूर्ण होते आणि दुसरा प्रयत्न आणि गडी बाद कमॉन डीजे होणारा सामना जीआय 11 वर्सेस अनंत स्लोट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे। तत्पूर्वी आपण समारंभ वगैरे जाऊया। जीआय 11 आणि अनंता स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघाच्या संघटनाकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। हॅलो मी शिवाजी पाटील यांना विनंती काय नाव जगन पाटील यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे। हॅलो हॅलो दोन्ही संघाच्या संघनायकांना समज देतात जगन पाटील कोण बोलणार आहे आपण टॉस जिंकलेला आहे अनंता स्पोर्टने काय निर्णय काय आहे आपला बॉलिंग बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारण आपला टार्गेट कुठपर्यंत असणार आहे रनांचा टार्गेट 30-35 जवळ रोखण्याचा 30-35 आपल्याकडे गोलंदाजी जे बाबतीत जे आपल्या गोलंदाजाचा ज्या गोलंदाजावर आपला भरोसा आहे ते कुठपर्यंत रोखणार आहे समोरच्या संघाला 30-35 पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर आपण धावसंख्या कुठपर्यंत उभारणार 30-35 रोखल्यानंतर आपली धावसंख्या कुठपर्यंत म्हणजे त्यांना एक बात करण्याचा आपला मला वाटतंय त्यांना 36 ठीक आहे आपण आपली फलंदाजी आपण कुठपर्यंत दावा करण्याचा इरादा आहे आपला यापूर्वी तरी 30 वरती आम्ही एकच मॅच गेलेलो आहे आता 50 तरी करण्याची इच्छा आहे आमची खरोखरच प्रयत्न तरी करू आपल्या प्रयत्नाने यशस्वी हो आणि आतापर्यंत आम्ही आपले सामने बघलेले आहेत खरोखरच आपला जो परफॉर्म आहे तो आतापर्यंत चांगला झालेला आहे परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणात आपण सुधारणा केली तर खरोखरच आपला परफॉर्मन्स चांगला होणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना बेस्ट ऑफ लक आणि हा पुढचा सामना आपण पाहणारच आहोत। खणखणीत षटकार दुसरा चेंडू चांगला समाचार घेतोय दीपेन
दुसरा चलो चांगला समाचार तो बिपिन हा खनखनी षटकार तीसरा चेंडू सामना करेल दडगावी फलंदाज बिपिन चालेल तीसरा चेंडू सोंडा लॉन्ग ऑफ हा खनखनी षटकार आज दोन्ही संघांना टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी करे अमराजी पर पुढचा चेंडू सामना करील बिपिन लगातार दोन षटकार आणि तिसरा चेंडू चेंडू आलेला आहे एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण चांगली रनिंग बघायला येते दोघांचा चांगला तालमेल पंकज आणि बिपिन यांचं धावसंख्या झाली होती 15 68 धावांचा पाठलाग करताना पहिले चार चेंडू 15 धावा वसूल करतात अजून सुद्धा जिंकण्यासाठी 20 चेंडू 26 चेंडू 53 धावांची गरज उमेश टू बिपिन दिशान चेंडू व्हाईट चेंडू पंच आम्हाला इशारा करतात धावसंख्येत भर धावसंख्या झाली होती 16 मुसलचा पुढचा चेंडू सामना करून दडगावात फलंदाज बिपिन पुन्हा दिशाहीन थोडीशी लाईन लेन मध्ये भटकते आणि त्याचा मोबदला अवंतर धावत भर धावसंख्या पोहोचते ती 17 अजून सुद्धा 51 धावांची गरज जिंकण्यासाठी उमेश टू बिपिन अतिशय सुंदर चांगला कमबॅक करतो पूर्णपणे ब्लॉक होल पडून टाकलेला चेंडू बिपिनला पूर्णपणे समजत नाही निर्धाव चंडू धाव संख्या स्थिर अजून सुद्धा जिंकण्यासाठी 51 धावांची गरज 25 चंडू 51 धावा उमेश टू बिपिन अतिशय सुंदर चंडू आणि पहिले षटक संपतंय कमांड जो जाऊ आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती राजाराम तोलाराम पाटील इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी तृतीय चषक या संघासाठी तोलाराम पांडुराम पाटील यांच्या स्मरणार्थ दिलेला आहे त्यांचे स्वागत करतील आमच्या गावातील जयेश पाटील त्यांचं स्वागत होतं इथे आपल्याला जे तृतीय क्रमांकाचे जे पारितोषिक लागलं आहे काही तोलाराम पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ राजू तोलाराम पाटील यांनी दिलेला आहे मला वाटतंय काही दिवसापूर्वीच त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालेलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं स्मरण कायम राहावं या दृष्टिकोनातून त्यांनी तृतीय पारितोषिक दिलेलं आहे तत्पूर्वी आपण खेळाकडे वळूया दुसरा षटक सुरू होत आहे दुसरा षटक घेऊन येतो तो सुनील पाटील तसेच दुसरे स्वागत समारंभाकडे जाऊया आपल्या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक जे बक्षीस दिलेलं आहे सदानंद काही सदानंद बालू पाटील यांच्या स्मरणार्थ गणेश सदानंद पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांक जे पारितोषिक दिलेलं आहे त्यांचे स्वागत करतील अनंत ठाकरे अनंत ठाकरे तसेच सुपेगावचे जगन पाटील यांनी सुद्धा स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे
हेलो हेलो रविंद्र परशुराम पाटील यांनी सुद्धा स्टेज वर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच जगन पाटील सुपे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी सुद्धा स्टेज वर विराजमान व्हायचं आहे. बीपी नांदेकर निघालेला हा तिसरा षटकार त्यांची आज मला वाटतं बॅट तलपलेला आहे. खरोखरच जे पिलंज गावातील त्यांनी सुद्धा स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. तसेच आपण स्वागताकडे बोलूया. आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती स्पॉन्सर अनिल रामचंद्र पाटील हे स्वागत करतील. जगन पाटील सुपेगाव यांनी वेलात वेल काढून स्पर्धेसाठी हजेरी लावली. त्यांचे हार्दिक स्वागत. मंडळ त्यांचे मनस्वी आभारी आहे. धाव संख्या झालेली ती 25. पाहूया काय होतं. एक धाव धावून पूर्ण केलेले दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. बिपिन आज चांगल्याच परफॉर्मन्स दाखवत आहे. सुनील पाटील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो बिपिन. हा चेंडू सध्या तटकावलेला आहे. पाहूया काय होते. मला वाटतं एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा आरामात धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29. आणि तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ते सर्व पुरस्कार दिलेले आहेत ते रवींद्र परशुराम पाटील आणि दयानंद परशुराम पाटील यांनी हे सुद्धा इथे हजर झाले आहेत. तसेच चतुर्थ क्रमांक जे पारितोषिक दिलेलं आहे कैलासवासी परशुराम पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज रवींद्र पाटील यांच्याकडून तर आमच्या गावातील सचिन तारमले हे त्यांचं स्वागत करतील. आणि इथे स्वागत समारंभ होतो. रवींद्र पाटील चांगलं योगदान दिलंय त्यांनी. चांगलं मोलाची कामगिरी बजावलेली आहे. सर्व मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्यांनी दिलेले आहेत. तसेच चतुर्थ क्रमांक पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 29. दुसरं षटक इथे संपलेलं आहे. अठरा चेंडू 39 धावा. काल बघितलं की सागर यांनी जी तुपारी फटकेबाजी केलेली तर 18 चेंडूत 38 धावांची गरज होती आणि त्याने 18 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तशीच खेळी ते होती की काय पाहूया. जीवांस 11 संघाकडे सुद्धा चांगले असे गोलंदाज मातब्बत गोलंदाज आहेत. तसेच गोलंदाजीसाठी तिसरे षटक करतो उमेश पाटील. त्यांचा आज बर्थडे आहे आणि त्यांचा ही मॅच संपल्यानंतर लगेच बर्थडे सेलिब्रेशन होणार होते. बर्थडे बॉईज उमेश पाटील फिरकी गोलंदाज अक्षरशः सर्व फलंदाजांना नाचून सोडणारा हाच गोलंदाज. आपल्या फलंदाजीत तसेच गोलंदाजीत ऑलराऊंड परफॉर्मर उमेश पाटील. 18 चेंडू 39 धावा. स्ट्राइक लावतो यतीन. पाहूया लेफ्ट हँड राऊंड विकेटने मारा करतो. चेंडू जातो लेफ्ट साइडला आणि चांगला झेल पकडतो. मला तुम्ही सकाळ फिल्म बघतोय की हा तुषाराने पकडलेला 7वा ते 8वा झेल असेल.
अठरा चेंडू 39 धावांची गरज. आज दोन्ही संघांना करे मारायची परिस्थिती टॉप फोर मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. एक तर खेळाचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत आणि टॉप फोर मध्ये क्वालिफाय करण्यासाठी दोन्ही संघ झुंजत आहेत. 17 चेंडू 39 धावा. उमेश यांचा पुढचा चेंडू सामना करील धडगडीत फलंदाज बिपिन. अतिशय सुंदर चेंडू या टाकलेला चेंडू एकदा पूर्ण दिसायचा प्रयत्न करतात की काय. एकच धावा सर्वात अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण होते जी आय एल एन जीवन श्रीलंक संघाकडून. एकच धावा समाधान मानावं लागतं. 16 चेंडू 38 धावा. स्ट्राइकला येतो जयेश उर्फ बाबू षटकारांचा बादशाह. उमेशांचा पुढचा चेंडू सामना करील जयेश. आणि इथे क्लीन बॉल येतो बेल सुटला आहे आणि जयेश यांची खेळी संपुष्टात येते. आणि तिसरा गडी बाद येतोय मधुमंजला इलेव्हन संघाचा. त्याचीच जागा भरून काढण्यावर जात होतो किरण पाटील. तसेच किरण पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी. जगन पाटील सुपेगाव यांच्याकडून जर किरण पाटील यांनी जर षटकार लावलं लगातार तीन तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि षटकारांची गरज आहे. 15 चेंडू 38 धावांची गरज. 15 चेंडू 38 धावा. काल अनमोल काकाने जी बॅटिंग केली तशीच किरण पाटील करतो की काय पाहूया. उमेशला पुढचा चेंडू सामना गेलो किरण पाटील. अतिशय सुंदर चेंडू पूर्णपणे ब्लॉक पण टाकलेला चेंडू. कुठल्याही प्रकारे किरण पाटील समजत नाही. लेग बॅटच्या समोर एक धाव चौथी धाव काढतोय. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली होती 31. 3 बाद 31. चौदा चेंडू 37 धावा. उमेश टू बिपिन. आणि चेंडू लॉंगवर मारला खनखनीत चौकार. धाव संख्या भर. धाव संख्या 35. अजून सुद्धा 13 चेंडू 33 धावांची गरज. 13 चेंडू 33 धावा. तेरा चेंडू 33 धावांची गरज. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. पावर प्लेला चांगला फायदा होतो बिपिन. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकारांच्या खेळीने चांगली अशी संघासाठी मजबूत परिस्थिती आणून ठेवलेला आहे. 13 चेंडू 33 धावांची गरज. उमेशांचा पुढचा चेंडू सामना करेल बिपिन. अतिशय सुंदर चेंडू चांगला कमबॅक करतो. निर्धाव चेंडू आपण देऊ. आता मला वाटतं समीकरण चेंज आहे. 3 षटकारांच्या समाप्तीने तर धाव संख्या होती 36. पस्तीस तर 12 चेंडू 33 धावांची गरज. बारा चेंडू 33 धावांची गरज. चौथं षटक घेऊन येतो तुषार. चांगली फलंदाजी तसेच चांगली गोलंदाजी. अष्टपैलू असा खेळाडू साखरुली गावचा तुषार. तुषारांचा
पहिला चेंडू सामना गेलो किरण 12 चेंडू 33 धावांची गरज 1111 रन पाडू शकले 3 षटकांसाठी जगन पाटील यांनी अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर टाकलेला चेंडू किरण पाटीलला पूर्णपणे समजला नाही निर्धाव चेंडू आता मला वाटते समीकरण चेंज होते 11 चेंडू 33 धावा प्रत्येक चेंडू बघा 3 ची सरासरी अकरा चेंडू 33 धावा तुषार टू किरण चेंडू पुन्हा जाते चेंडू हवेत आहे एक धाव पूर्ण करतोय एकच धाव समाधान 10 चेंडू 32 धावा चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी चांगला कमबॅक करतो जीवांश इलेवन संघ तुषार तो बिपिन जब तक बिपिन है तब तक कुछ भी हो सकता है अतिशय सुंदर चेंडू पंचांकडे दाद मागतात पण तटस्थ निर्धाव चेंडू आता समीकरण थोडं चेंज होतो 9 चेंडू 32 धावा वैयक्तिक 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने बिपिन वैयक्तिक 28 धावा खेळत आहे तुषार टू बिपिन चेंडू लॉंग ऑफला जातो चेंडू एक धाव पूर्ण करतो दुसऱ्याचा प्रयत्न करतो की काय आणि रनआउटची संधी आणि इथं किरण पाटील धावबाद होतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो होतो हृदेश पाटील हा सुद्धा षटकारांचा बादशाह आहे 8 चेंडू 31 धावा तसेच गणेश सदानंद पाटील यांनी हृदयासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक लावलेले आहेत प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक 8 चेंडू 31 धावा चेंडू पुन्हा निधन लेफ्ट साइड डबल हा खडखडीत षटकार बिपिन यांच्या बॅटवर निघालेला हा चौथा षटकार धाव संख्या जपर्यंत धाव संख्या झाली होती 43 7 चेंडू 25 धावा कालच्या सामन्यात बघितलं 7 चेंडू 24 धावांची गरज होती आणि अमोल काकाने जी तुफानी फटकेबाजी केली तशी बिपिन करतो की हृदेश पाहूया सामन्यामध्ये या षटकाने पुन्हा रंगत आणलेला आहे 7 चेंडू 25 धावा पुन्हा चेंडू हवेत आहे स्वतः उमेश पाटील आणि मीच जज केलेला आहे मला वाटतं हा झेल खूप मागात पडू शकतो आणि एकच धाव काढलेला आहे आणि धाव संख्या झाली होती 44 शेवटच्या षटकात 24 धावांची गरज जिथपर्यंत बिपिन आहे तिथपर्यंत काही होऊ शकतो आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने 34 धावा त्याने फटकावलेले आहेत दहा चेंडू 33 धावांची खेळी केलेले बिपिन याने सेकंड 50 चा चान्स असेल सामना जर जिंकून दिला तर खरोखर त्याची 50 पण होऊ शकतो शेवटचा षटक दोन्ही संघांना जो जिंकेल त्याला टॉप 4 कुणाची क्वालिफायर मध्ये आगे जाण्याची संधी मिळेल अंगाव सगळ्याचे साहेब संभाजी लाटे यांनी स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे संभाजी लाटे अनगाव सोसायटी शेवटचा षटक येतो तो सचिन 7 चेंडू 24 धावा पाहूया आज सर्व सामने अतिशय अतिदेखील झालेले आहेत सचिनचा पहिला चेंडू 7 चेंडू 24 धावांची गरज पाहूया बिपिन किती चेंडू पुन्हा जातो लेफ्ट साइडला आणि चांगला झेल पकडतो
कृपेत या सामन्यातून दुसरा जल पकडतोय. पाच चेंडू 24 धावा. प्रत्येक षटकारासाठी गणेश सदानंद पाटील यांच्याकडून रुपयासाठी 200 पारितोषिक आलेलं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच लाटे साहेब आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. सचिन सत्तीचा चेंडू, 5 चेंडू 24 धावांची गरज. चेंडू पुन्हा जात आहे लेग साइडला. एक धाव पूर्ण, दुसरे धावा प्रयत्न आणि अखंडित चौकार. 4 चेंडू 20 धावा. मी सांगितलं रुपेशांची बॅटिंग सुद्धा एकदम अतिशय सुंदर बॅटिंग आहे. चांगले बिग हिटर आहेत. 4 चेंडू 20 धावा, 2 चौकार 2 षटकार आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये लागलेले आहेत ते रितेश पाटील. हॅट्रिक साठी रितेश पाटील यांनी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलेलं आहे. 4 चेंडू 20 धावा स्ट्राइक घेतो रितेश. आणि चेंडू पुन्हा झाला हवेमध्ये पाहूया. आणि अतिशय सुंदर झेल. आणि इथे मला वाटतं पूर्णपणे बॅकफूट होते मधु मंजुला संघ. त्याची जागा भरून काढत होतो राजेश पाटील उर्फ राहुल द्रविड, 40+ खेळाडू. स्ट्राईकला तो स्टँड. आता 3 चेंडू 20 धावांची गरज. खरोखरच आज उमेश पाटीलचा बर्थडे आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं स्टेजवर. सचिन आता पुढचा चेंडू सामना लागली सँडी दिशाईन चेंडू. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. सामन्यात रंगत येऊ शकते. जिथपर्यंत शेवटचा चेंडू टाकू नाही तिथपर्यंत मॅच काही होऊ शकतो. जर लगातार 3 षटकार मारले तर सामना टाय होऊ शकतो. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये जाईल. सँडीकडे तेवढी क्षमता आहे. 3 चेंडू 19 धावांची गरज. सामना टाय साठी 3 षटकार. सध्या पुढचा सामना सँडे. अतिशय सुंदर चेंडू. कही पे निगाहे कही पे निशाना. 2 चेंडू 19 धावांची गरज. जिथपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तिथपर्यंत मॅच काही होऊ शकतो. 2 चेंडू 19 धावा. पुन्हा दिशाईन चेंडू. त्यांचा वाईटचा इशारा. धाव संख्या झाली ती 50. 50 आकडा पूर्ण करतोय मधुमंजुले 11 संघ. तर मला वाटते 2 चेंडू 18 धावा. या पुढील होणारा सामना जिया इलेवन वर्सेस अनंता स्पोर्ट. 2 चेंडू 18 धावा. पुन्हा चेंडू जातोय लेग साइडला. एकच धावर समाधान. आता मला वाटतं 1 चेंडू आणि 17 धावा. शेवटचा चेंडू 1 चेंडू 17 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू इथे जीवन 11 संघ विजय होतो. कमांड विजय.